नमस्कार, मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बातचीत करणार आहोत BJP चे युवा नेते वैभव नाईक यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार. सर, सर्वप्रथम तुम्हाला आमच्या मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूजच्या टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर, आमचा प्रश्न असा होता की आज तुमचा वाढदिवस आहे, तसंच महाराष्ट्रामध्ये BJP ची पण सत्ता आलेली आहे, तर काय तुमच्या संकल्पना असणार आहेत? महाराष्ट्रातल्या गरीब जनता आहे, त्यांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा आमचं नवीन मुंबईकरांचा गरीब जनतेचा प्रश्न ते सोडवण्याचा आमचं प्रयास असणार. आणि जे झोपडपट्टी अनधिकृत वाढत चाललेले आहेत आणि जो मतांचा काळाबाजार चालू आहे तो रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. आता येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकी आहेत त्याच्यामध्ये जे घोटाळे महानगरपालिकेने केलेले आहेत ते जनतेसमोर आम्ही आणणार आहोत. आणि जेही जे पण सत्ताधारी असणार त्यांच्यावर डायरेक्ट आमचं टार्गेट असणार. अच्छा. आणि सर, आज तुमचा वाढदिवस आहे, काही विशेष केलं आहे का तुम्ही आज? काही विशेष तसं नाही, पण इकडच्या जे युवक वर्ग जो मला मानणार आहे त्या युवकांनी सर्वांनी 7 ते 8 ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प लावलेलं आहे. कारण की हल्लीच काल परवाच्याच न्यूजमध्ये होतं की 12,000 व्हाईट सेलची बॅग भेटते, तर त्या अनुषंगाने आम्ही तो प्रयास केलेला आहे की जास्तीत जास्त रक्तदान हे करणं, श्रेष्ठदान करणं हेच युवकांना एक मेसेज देणार आणि ते आम्ही साकारलेलं आहे. बहुतेक आमच्याकडे 350 बॅग्स रक्तदान केलेलं आहे आमच्याकडे. सर, आता सध्याचा जो नवी मुंबईचा तरुण वर्ग आहे, तुम्हाला एक तडफदार नेता म्हणून पाहतोय, तर तुम्ही त्या जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? सर्वप्रथम आमच्या नवी मुंबईमध्ये बेरोजगारी भरपूर आहे. इकडे जे नेते आहेत त्यांनी युवकांसाठी काही स्ट्रॉंग म्हणजे माई स्ट्रॉंग काय केलं नाही. तर आमचं असं मानस आहे जे येणार केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, राज्यामध्ये आमचं सरकार आहे, त्या अनुषंगाने आम्ही नवी मुंबईमध्ये बेरोजगारी हटवण्यासाठी काय करता येईल त्यावर आमचं लक्ष राहणार. सर, एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही सत्तेत आल्यानंतर किंवा गेल्या 5 वर्षात तुम्ही जी पण काही कामं केलेली आहेत, एका दळागळातील लोकांपर्यंत तुम्ही कशाप्रकारे पोहोचू शकलायत किंवा पोहोचतायत? गेल्या 5 वर्षात मी काही केलं त्याची पोहोचपावती मला या निवडणुकीत भेटलेली आहे. आणि इकडचं युवा वर्ग आहे, मी युवा का बोलतो कारण की युवा हा देशाचं भवितव्य आहे. त्या अनुषंगाने आम्ही MRDCमध्ये कामं घेतली, आम्ही कामं केली, पण इकडच्या ठराविक जे नेते लोक आहेत त्यांनी त्यावर पाणी पाडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावरही आमची जी युवा मंडळी आहेत त्यांनी न घाबरता तटस्थ राहून त्यांनी कामं केलेली. आणि त्यानंतर त्या युवकांनी एवढं मला पाठबळ दिलं, म्हणजे मी माझं बोलत नाही की मी त्यांच्यासाठी काय केलं, त्यांनी माझ्यासाठी काय केलं हे या निवडणुकीला आपल्याला बघायला सर्वांना बघायला भेटलेलं आहे. आणि 5 वर्षापूर्वी मी काय होतो, 5 वर्षापूर्वी मी 0 होतो, 5 वर्षानंतर मी मला राजकारणात येऊन मला 1 वर्ष झालं. गेल्या 2 तारखेनंतर मी माझा पक्ष चेंज केला, मी माझ्या काकांपासून माझ्या नातेवाईकांपासून लांब गेलो. त्यानंतर शिवसेनेत आलो, शिवसेनेमध्ये मी माझं काय काम करायचं आहे, माझी काय पद्धत आहे, योजना काय आहेत ते मी सर्व सांगून शेअर करून शिवसेनेच्या खासदारकीला आम्ही भरपूर मदत केली. त्यानंतर शिवसेनेनं मला AB फॉर्म भेटलं, नंतर काही कारण तांत्रिक अडचणी असतील त्यांच्या तेव्हा मला नाकारण्यात आलं किंवा मी कॅपेबल नसेल, त्यांना चांगला उमेदवार भेटला असेल माझ्यापेक्षा. नंतर मग भाजपामधनं मला उमेदवारी भेटली, नंतर मग मी भाजपामधलं काम केलं आणि 48,000 मतं मिळवून घेतली. म्हणजे माझं 5 वर्षात मी काम केलं त्यापेक्षा मी 12 महिन्यात काय काम केलं हे 48,000 मतं दाखवून देतात. धन्यवाद सर, आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मी महाराष्ट्र टीमतर्फे धन्यवाद. धन्यवाद.